आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक हो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करू। योगेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम। भव्य दिव्य देखावे सादर करण्याची परंपरा पुढे नेत सालाबाग प्रमाणे यंदाच्याही वर्षी सादर करीत आहोत भव्य पौराणिक देखावा बालाजी अवतार। बालाजी अवतार सकल विश्वाच्या कल्याणासाठी कश्यप ऋषींनी विश्वशांती यज्ञाचं आयोजन केलं होतं। अशातच तिथं त्रिखंड संख्याने नारदांची स्वारी प्रकटली। नारायण नारायण विश्वशांती यज्ञाच्या योजनेत स्वागतच आहे, परंतु या यज्ञाचं फलित एका सर्वश्रेष्ठ देवतेस अर्पण करावयाचे असते। देवा श्रेष्ठ त्रिदेव, परंतु ब्रह्मा विष्णू महेश यामधील श्रेष्ठ कोण हेही ठरवायला हवे, नाही का? नारायण नारायण। नारदानी सुचविल्याप्रमाणे भृगऋषी तात्काळ देवलोकी निघाले। माळशी भृगऋषी महान तापसी अजर ज्ञानी, तळ पायाला अहंकारी नेत्र असलेले शीघ्रकोपी भृगऋषी प्रथम ब्रह्मलोकी आले। ब्रह्मदेव आपल्या दरबारात उत्पत्तीच्या गूढ रहस्य चर्चेत निमग्न होते, त्यामुळे भृगऋषींकडे त्यांचे लक्षच दिले नाही आणि त्यांचे यथोचित स्वागतही झाले नाही। क्रोधित होऊन त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला। हे ब्रह्मा, जनकल्याणाच्या उदात्त हेतून तुझ्या भेटीस आलो असताना तू दुर्लक्ष करून माझा उपमर्द केला, म्हणून मी तुला शाप देतो। तू लोकी तुझं एकही मंदिर अथवा पूजा स्थान असणार नाही। क्रोधित होऊन भृगु ऋषी तिथून निघाले आणि शिवलोकी पोहोचले। शिवलोकी मंत्र जाप सुरू होता। शिवगण नर्तनी दंग होते। महादेव आणि आदिशक्ती पार्वती एकांत वासात रममान होते। अशा वेळी तिथं आलेल्या भृगु ऋषींचा अवमान झाला आणि शीघ्र कोपी भृगु ऋषींनी शाप दिला। हे महादेवा, तू माझी उपेक्षा केली आहे। हा सर्वांग सुंदर देह मी पाहिला, परंतु दुर्दैव या पुढे या धरणीवर तव देहाचे कुठेही पूजन होणार नाही। तुला पूजन स्वीकारावे लागेल ते केवळ लिंग रूपात। थेट वैकुंठास आले। इथेही तोच प्रकार घडला। शेषावर पौडलेल्या लक्ष्मीकडून चरण सेवा घेण्यात दंग असलेल्या विष्णूचे भृगु ऋषींकडे दुर्लक्ष झाले। भृगु ऋषी क्रोधित झाले आणि त्यांनी विष्णूच्या छातीवर जोरदार लगता प्रहार केला। विष्णू स्तब्ध झाले। क्षणार्धात सर्व प्रकार त्यांच्या ध्यानी आल्यानंतर त्यांनी भृगु ऋषींची क्षमा मागितली। हे मुनिवर, माझ्या वज्रा समानच्या मांजर तुमचे पाऊल दुखावले असेल, द्या, मी ते चेतून देतो। हे ऐकून लक्ष्मी क्रोधित झाली। हे काय करता आहात नाथ? ज्याने आपल्यावर लत्ता प्रहार केला आपण त्याची सेवा करीत आहात? तुम्ही तर अवघ्या त्रिभुवनाचे स्वामी, लक्ष्मीपती वैकुंठधीश, आणि तुम्ही या ऋषींचे पाय शिपत आहात? आपले पद कमल कमल माझ्या हाती द्यावे ऋषीवर। आपले हृदय हे माझे निवास स्थान, ज्यावर या मृगाने लाथ मारली मी याला कदापि क्षमा करणार नाही आणि अशा शीघ्र कोपी मुलींची सेवा करणाऱ्या माझ्या पती सोबत राहण्याची माझी मुळी सुद्धा इच्छा नाही। ही मी चालले। अतिक्रोधाने देवी लक्ष्मी विष्णूंना सोडून करवीर प्रांताकडे निघून गेली। श्री विष्णूंच्या मनात वेगळंच होत। पाय चिपता चिपता नारायणानं भृगूंच्या तळपायाचा अहंकारी नेत्र तीक्ष्ण नख लावून फोडून टाकला आणि तिथेच अहंकार गळून पडला आणि भृगु ऋषींचा क्रोध शांत झाला। नारायणांची क्षमा मागून यज्ञ फली स्वीकारण्याचं वचन घेऊन भृगु ऋषी तिथून निघाले। परंतु प्राणप्रिय पत्नीच्या विरहाने श्री हरी व्याकुळ झाले। तिच्या शोधार्थ दश दिशांना भटकू लागले आणि अखेर थकल्या भागल्या निराशा अवस्थेत
त्याने वास्तव्य केलं ते एका वारुळात. हेच असे ओळखून नारदानं ब्रह्मा आणि शिवाला श्रीहरीच्या पोषणाची व्यवस्था पाहण्याची विनंती केली. ब्रह्मा गाय बनला. शिव वासरू आणि लक्ष्मीनं गवळ्याचे रूप घेऊन गाय वासराची जोडी त्या प्रदेशाच्या राजाला विकली. राजाची गुराची रोज गुरी चारायला जायचे. ही गाय भरपूर चरायची आणि येताना त्या वारुळावर दुधाचा वर्षाव करायची आणि इतरांबरोबर परतल्यावर दूध मात्र देत नसे. राजाला कळल्यावर त्याने गोपालांना दरडावलं. एवढ्या दुष्टपुष्ट गायीचं दूध जातं कुठे ते शोधून काढण्यास सांगितलं. राजाच्या आज्ञेनुसार दुसऱ्या दिवशी गवळ्यानं बारकाईनं लक्ष ठेवलं. चरून झाल्यावर गाय वारुळाकडे गेली. तिथं दुग्ध वर्षाव सुरू केला आणि गवळ्याचा राग अनावर झाला. या गायीमुळे राजाने आपल्याला दोष दिला, आता हिला शिक्षा करायलाच हवी. असं म्हणून गवळ्यानं काठी उगारली. गायीवर घाव घालणार तो चमत्कार झाला. त्या गायीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष विष्णू वारुळ भेदून प्रगट झाले. लक्षावधी विधांचा कडकडाट झाला. विष्णूचं तेजपुंज शांतिमान दिव्य देहधारी विष्णुरू तिरुमल वासी श्रीनिवास बालाजी गिरिराज नायक व्यंकटरमण गोविंद लक्ष्मी नायक लक्ष्मी रमण गोविंद साक्षात सगुण रूपात अवतरले. मंडळ, सर्व पदाधिकारी, सभासद, देणगीदार आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.